Welcome student to the third lecture of calculus of several variable unit number 3, and in this chapter we are going to discuss absolute and relative maxima and minima. So let's define the definition of the absolute and relative maximum. We are going to learn the definition of these topics. So first of all, definition. A function f of x, y of two variables x and y. Suppose we have given a function f of x, y having two variables x and y, is said to have an absolute maximum. Absolute maximum. If there exists a point a, b of its domain R. Suppose this is our domain R. Domain means from which we can take the value for x and y. So for this domain there exists a point a and b such that domain R in xy plane, such that this is our xy plane. From this is our domain of functions. So from value of x comes from x axis and value of y comes from y axis. So this is our region R, that is domain is xy plane. Now there exists a point AB such that f of AB is always greater equal f of A plus H comma B plus K. That means if we get, we are defining absolute maximum. Also, we are defining the definition of absolute maximum. If we suppose we have function of two variables f of x, y, if we get point AB in this xy plane such that f of AB is greater equal f of A plus H comma B plus K for all H, K such that A plus H comma B plus K belongs to this region R. That means this जो डोमेन होता आपला त्याच डोमेन मधला हा काय असणार आहे, पॉइंट असणार आहे, आणि एच एन के काय होणार आहे, व्हेरी होणार आहे. फॉर ऑल म्हणजे डोमेन मधले कोणते पण पॉइंट घ्या, ते ए आणि बी मध्ये ऍड केल्यानंतर, म्हणजे एक्स ऍक्सिसचा पॉइंट ए मध्ये ऍड केला आणि बी ऍक्सिसचा पॉइंट बी मध्ये ऍड केला, ओके, वाय ऍक्सिसचा पॉइंट बी मध्ये ऍड केला. सो ही व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे, लेस इक्वल असणार आहे, आणि एफ ऑफ ए बी का ऑलवेज असणार आहे ग्रेटर इक्वल असणार आहे, ओके. म्हणून काय म्हणतो, ऍब्सोल्यूट मॅक्झिमम म्हणजे इतर कोणत्याही पॉइंट पेक्षा ए बी ला फंक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्तीत जास्त असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. आणि उरलेल्या डोमेन मधला कोणताही पॉइंट घ्या ए बी च्या नेबरहुड मधला, त्याला फंक्शन काय देणार आहे, व्हॅल्यू एफ ऑफ ए बी पेक्षा लेस इक्वल देणार आहे, एफ ऑफ ए बी पेक्षा लेस इक्वल देणार आहे. सेम डेफिनेशन असणार आहे ऍब्सोल्यूट मिनिमम. तिथे काय असणार आहे, फक्त ग्रेटर इक्वल न राहता लेस इक्वल असणार आहे. म्हणजे एफ ऑफ ए बी काय देतं की सगळ्यात कमी व्हॅल्यू देईल, की इतर पॉइंट पुट फंक्शन मध्ये पुट केल्यानंतर जी सगळ्यात लेस व्हॅल्यू असेल ती कसली असणार आहे, एफ ऑफ ए बी. ते नंतर बघू आपण. फॉर दिस एफ ऑफ ए बी इज ग्रेटर इक्वल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के फॉर ऑल एच के सच दॅट दी पॉइंट ए प्लस एच comma b plus k belongs to this region R. Here f of ab is called the absolute maximum of f of xy on R. So if we get any point ab such that f of ab is greater or equal f of a plus h comma b plus k, then we can say that f of ab is the absolute maximum, f of AB is a absolute maximum of f of xy on the region R. Okay. In the above, if the above relation 1 is satisfied, so this is our relation, is relation 1. If this is satisfied for some neighborhood of the point of AB, म्हणजे AB च्या नेबरहुड मध्ये जर ती कंडिशन रिलेशन 1 सॅटिस्फाय होत असेल, तर आपण काय म्हणतो,
देन दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज सेड टू बी, तर फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ला काय म्हणायचं, रिलेटिव्ह मॅक्झिमम ऍट ए बी. ओके, देन फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज सेड टू हॅव रिलेटिव्ह मॅक्झिमम ऍट ए बी. खूपच इझी अशी डेफिनेशन आहे, यात काहीच अडचण नसेल. फक्त काय, एफ ऑफ एक्स वाय असेल, एक रिजन असेल एक्स वाय प्लेनचा, तिथनं दोन पॉइंट येतील ए आणि बी. त्या पॉइंटला एफ ऑफ ए बी ची काय असणारे, मॅक्झिमम व्हॅल्यू असणारे ए बीच्या नेबरहुड मध्ये फंक्शनची व्हॅल्यू काय असणारे, मॅक्झिमम असणारे फॉर ऑल एच के फ्रॉम दिस डोमेन. आणि एफ ऑफ एक्स वाय ला काय म्हणतो मग आपण, एफ ऑफ एक्स वाय ला काय म्हणायचं मग, दि फंक्शन एफ ऑफ एक्स वाय सेट टू हॅव रिलेटिव्ह मॅक्झिमम ऍट ए बी, म्हणजे एफ ऑफ एक्स वाय ला काय, त्याच्याकडे काय, रिलेटिव्ह मॅक्झिमम ऍट ए बी. ओके, नाऊ सेम डेफिनेशन, ऍब्सोल्यूट मिनिमम अँड रिलेटिव्ह मिनिमम. ओके, वी आर ऑलरेडी डिपेंड ऍब्सोल्यूट मॅक्झिमम अँड रिलेटिव्ह मॅक्झिमम. फंक्शनला रिलेटिव्ह मॅक्झिमम म्हणतो. ओके, ऍब्सोल्यूट मॅक्झिमम म्हणजे जो पॉइंट असणार आहे ना ए बी, त्या पॉइंटला काय म्हणणार आहे आपण, फंक्शन काय घेणार आहे व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट मॅक्झिमम. ओके, हियर एफ ऑफ ए बी इज कॉल्ड दी ऍब्सोल्यूट मॅक्झिमम ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऑन आर. सेम डेफिनेशन फॉर ऍब्सोल्यूट मिनिमम, अ फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ऑफ टू व्हेरिएबल्स इज सेट टू हॅव, ए फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ऑफ टू व्हेरिएबल्स इज सेट टू हॅव ऍब्सोल्यूट मिनिमम इफ देअर एक्झिस्ट अ पॉइंट ए बी ऑफ इट्स डोमेन आर सच दॅट एफ ऑफ ए बी इज लेस इक्वल, हियर वी हॅव ग्रेटर इक्वल. ओके, सो हियर लेस इक्वल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के, गिव्ह इट एज रिलेशन, गिव्ह इट एज इक्वेशन नंबर टू, अँड वी विल से इट एज रिलेशन टू फॉर ऑल एच के सच दॅट द पॉइंट ए प्लस एच कॉमा बी प्लस के बिलॉंग्स टू आर. सेम, दिस इज अवर रिजन वीअर वी गेट ए पॉइंट ए बी सच दॅट एफ ऑफ ए बी इज लेस इक्वल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के फॉर ऑल एच के बिलोंग्स टू अवर रिजन आर. सो हियर वी गेट एफ ऑफ ए बी एज ऍब्सोल्यूट मिनिमम. सो एफ ऑफ ए बी, हियर एफ ऑफ ए बी इज कॉल्ड ऍब्सोल्यूट मिनिमम ऑफ एफ ऑफ एक्स वाय ऑन आर. If the relation 2 is satisfied, so this is our relation 2. If this is satisfied for some neighborhood of AB, then we can say that f of xy is said to have relative minimum. What? Relative minimum at AB. Manje AB la tya function chi value ka asnare, tya region madhe kamit kami asnare. Relative maximum manje at AB manje kay? त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू काय असणारे, इतर कोणत्याही व्हॅल्यूपेक्षा काय असणारे, मॅक्झिमम असणारे. आले इथपर्यंत लक्षात? देन वी आर गोइंग टू सी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर एक्स्ट्रीमम. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय एक्स्ट्रीमम? द व्हॅल्यू एफ ऑफ ए बी विच इज आयदर मॅक्झिमम ऑर मिनिमम, म्हणजे एफ ऑफ ए बी ला एकतर फंक्शन काय घेणारे, मॅक्झिमम व्हॅल्यू घेणार आहे किंवा मिनिमम व्हॅल्यू घेणार आहे, दोघांपैकी कोणती पण घेत असेल तरी त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑर अँड एक्स्ट्रीमम. म्हणजे ज्या पॉइंटला फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यू घेतं किंवा मिनिमम घेतं, त्या पॉइंटला काय म्हणतो आपण, एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑर एक्स्ट्रीमम. ओके, सो नेसेसरी कंडिशन फॉर अँड एक्स्ट्रीमम, दॅट मीन्स वेन फंक्शन गिव्ज अस ए एक्स्ट्रीमम व्हॅल्यू, दॅट मीन्स इट माइट बी मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर इट माइट बी मिनिमम व्हॅल्यू, सो कॉल्ड एक्स्ट्रीमम. सो दिस इज अवर थेरम विच इज अगेन अ व्हेरी सिम्पल थेरम. वी हॅव टू जस्ट सी दिस थेरम हियर अँड वी हॅव टू अप्लाय दिस थेरम टू दी ऑल दी रिमेनिंग प्रॉब्लेम्स. सो लिसन केअरफुल, इफ यू अंडरस्टँड दिस थेरम देन यू गॉट ऑल दी थेरी ऑफ दिस चॅप्टर. So this is our theorem. What is the statement of this theorem? If f of xy has an extremum at AB, that means function might get extreme maximum value or minimum value, but at least we should get at least one value. So we can say that f of xy has an extremum at AB. Then
जर एखाद्या फंक्शन कडे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू असेल ऍट ए बी ला देन काय, जर असेल तर काय. ओके, इफ अँड ओनली प्रूफ नाही आहे. जर एखाद्या फंक्शन कडे एक्स्ट्रीमम असेल तर ह्या दोघ कंडिशन काय होतील, सॅटिस्फाय होतील. ओके, याचा रिव्हर्स पार्ट का कॉनवर्स पार्ट काय असेल, जर या कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर फंक्शन कडे एक्स्ट्रीमम असेल का नसेल, कारण की इफ अँड ओनली प्रूफ नाही ना, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे कॉन्वर्सला कॉन्ट्राडिक्ट करणारा काहीतरी एक्झाम्पल आपल्याला भेटत असेल. सो बघा मग, इफ एफ ऑफ एक्स वाय हॅज एक्स्ट्रीमम ऍट ए बी, म्हणजेच काय, एफ ऑफ ए बी एक तर मॅक्झिमम व्हॅल्यू घेत असेल किंवा मिनिमम व्हॅल्यू घेत असेल डोमेन आर मध्ये. देन एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो, म्हणजे एफचा काय घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि नंतर एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू पुट करायची, ए बी, आणि व्हॅल्यू काय आली पाहिजे, झिरो आली पाहिजे, किंवा फक्त डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तो डज नॉट एक्झिस्ट व्हायला पाहिजे. ओके, नुसता डेरिव्हेटिव्ह घेतला तो काय होत नसेल, आपला एक्झिस्ट होत नसेल. सिमिलरली सेकंड कंडिशन काय, एफचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, तो घेतल्यानंतर ए आणि बी व्हॅल्यू काय करायची, पुट करायची, ते काय आले पाहिजे, झिरो आले पाहिजे, किंवा एफ वाय एक्झिस्ट होत नसेल. येते लक्षात, जर फंक्शन एफ ए बी ला एक्स्ट्रीमम व्हॅल्यू देत असेल तर एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो असेल, ऑर एफ एक्स ऍट एक्स वाय एक्झिस्ट होत नसेल. एफ वाय ऍट ए बी काय असेल, झिरो असेल, ऑर एफ वाय ऍट एक्स वाय ला एक्झिस्ट होत नसेल. ओके, एक्झाम्पल नंतर अजून जास्त क्लिअर होईल. सगळ्यात आधी थेरम स्टेटमेंट समजलंय का? ओके, सो पुढे जाऊ आपण प्रूफ कडे. बघू आपण, लेट एफ ऑफ ए बी बी एन एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ दी फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स वाय, म्हणजे काय, एफ ऑफ ए बी बी एन एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय, म्हणजे एफ ऑफ एक्स वाय जी एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेत आहे ती कोणत्या पॉईंटला घेत आहे, एफ ऑफ ए बी ला. सो टेक वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, मग वाय इथला जो वाय इज इक्वल्स टू काय, तो काय घेतोय आपण, कॉन्स्टंट, अँड कॉन्स्टंट इज इक्वल्स टू व्हॉट, अवर बी. सो वाय इज इक्वल्स टू काय घेतोय आपण, बी घेतोय. सो आपलं फंक्शन काय होईल, एफ ऑफ एक्स बी होऊन जाईल. इथे बी काय, आपल्याकडे फिक्स एक नंबर आहे ना, एक्स काय होणार आहे, फक्त व्हेरी होणार आहे, म्हणून हे फंक्शन किती व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालंय, वन व्हेरिएबल मध्ये काय झालंय, कन्वर्ट झालंय. फक्त काय केलं आपण, एफ ऑफ एक्स वाय होतं आपल्याकडे, एफ ऑफ एक्स वायला काय केलं आपण, वायच्या ठिकाणी कॉन्स्टंट पुट केला. तो कोणता कॉन्स्टंट पुट केलेला आहे, जो बी पॉइंट आहे तो काय केलेला आहे, पुट केलेला आहे. ओके, सो वी गेट हेन्स एफ ऑफ एक्स बी विल बी अ फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल इन एक्स. सो आपलं एफ ऑफ एक्स बी कशात झाले, एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट झालेले. सिन्स ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, समजा इथे एक्स इज इक्वल्स टू ए पुट करून दिला तर एफ ऑफ ए बी होऊन जाईल, आणि एफ ऑफ ए बी काय, हॅज एन एक्स्ट्रीमम मॅक्झिमम ऑर मिनिमम. ओके, एक्सच्या ठिकाणी ए जर पुट केलं तर त्या पॉइंटला आपल्याला फंक्शन काय देणार आहे, एक्स्ट्रीमम देणार आहे. मॅक्स ती व्हॅल्यू काय पण असेल, एकतर मॅक्सिमम असेल किंवा मिनिमम असेल. इट फॉलोज दॅट, सो बघा मग, एफ ऑफ ए बी काय होऊन जाईल, आपल्याला एक्स्ट्रीमम काहीतरी व्हॅल्यू देईल. ओके, म्हणजे काय, आपल्याकडे एफ ऑफ एक्स बी मिळालेलं. ओके, ए पुट केल्यानंतर काय होऊन जाईल, एफ ऑफ ए बी, म्हणजे काय होणार आहे, आपल्याला एक्स्ट्रीमम मिळणार आहे त्या केसमध्ये. ओके, इट फॉलोज दॅट, इट फॉलोज दॅट एफ एक्स ऍट ए बी इज आयदर झिरो ऑर डज नॉट एक्झिस्ट. ओके, समजा आपल्याकडे काय होतं, एफ ऑफ एक्स बी सिंगल व्हेरिएबल मधलं फंक्शन होतं ना आपल्याकडे, सिंगल व्हेरिएबल मध्ये, मग त्याचा काय घेतला आपण, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला. ते काय येणार आहे, या टाईपचं येणार. जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा इथे काय केल्यानंतर ए पुट करतोय ना आपण, ए पुट केल्यानंतर इथे काय फंक्शन काय व्हॅल्यू देणार होते, आपली कॉन्स्टंट दिली. ओके, काहीतरी एक नंबर असेल ना, नंबर असेल तर त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय होऊन लागेल, झिरो लागेल, कारण की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे झिरो आहे. किंवा जर एक्स बी चा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय वेळा फंक्शन काय होऊन जाईल आपलं, डज नॉट डिफाइन. ओके,
समझा अस जो फंक्शन अपने कड़े एफ ऑफ एक्स बी इज इक्वल टू बी अपॉन एक्स समझा ये डेरिवेटिव घन ओके सो का माइनस बी अपॉन एक्स स्क्वेर मग समझा एक्स एक्स ची वैल्यू जो जीरो इधे जीरो पुट के एक्जिस्ट होईल का एक्जिस्ट होईल का अपने कड़े नहीं होणार केस मधे का डज नॉट एक्जिस्ट इट फॉलोज दैट एफ एक्स इट फॉलोज दैट एफ एक्स एट ए बी इज आयदर जीरो और डज नॉट एक्जिस्ट सिमिलरली इट मे इट कैन बी शोन दैट एफ ऑफ ए बी एट एफ ऑफ वाई एट ए बी इज आयदर जीरो और डज नॉट एक्जिस्ट सिमिलरली अपन काय करू शकतो एफ ऑफ एट ए बी इज आयदर जीरो और डज नॉट एक्जिस्ट हे काय करू शकतो अपन वी कैन शो दैट नाउ नोट्स The above condition is only necessary, not the sufficient. आता सांगितलं होतं की कॉन्वर्स ट्रू नाहीये म्हणून त्यांनी आपल्याला इफ अँड ओनली इफचा प्रूफ दिलेला नाहीये सो दी अबो कंडिशन इज नॉट नेसेसरी सो बघा पहिलं एक्झाम्पल सो कॉन्वर्स साठी कॉन्वर्स कॉन्ट्रॅडिक्ट करतो त्यासाठी एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत आपल्याकडे वी हॅव गिव्हन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू सी ओके and c not equals to 1 and x and y is not equals to 0 0 ani f of xy is equals to 1 when x and y is equals to 0 baka hi function aaple define karun dilele aahe kase function f of xy is equals to c or is equals to 1 सी नॉट इक्वल्स टू वन असणार आहे कारण की इथे वन साठी केस झालेली एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झिरो असेल तर अदरवाईज काय असणार आहे ते बघा एफ ऑफ एक्स वाय त्याची व्हॅल्यू सी असणार आहे किंवा एक्स अँड वाय दोघं ऍट अ टाइम झिरो नसतील त्यावेळी आणि झिरो केव्हा असेल दोघं ऍट अ टाइम एक्स अँड वाय दोघं ऍट अ टाइम काय असतील झिरो असतील ओके सो बघा एफ ऑफ सी नॉट इक्वल्स टू वन ना म्हणजे तो काय असणार आहे कोणत्याही पॉईंट साठी एक्स वाय साठी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो टू घेऊ शकतो थ्री घेऊ शकतो फोर घेऊ शकतो अँड सो ऑन म्हणजे एक्स अँड वाय जर झिरो नसतील तर सी कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो ना ओके सो बघा मग ऑब्विसली एफ एक्स ऍट झिरो झिरो म्हणजे एफ एक्स ऍट झिरो झिरो काय येणार आहे कॉन्स्टंटचा आणि वनचा पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे झिरोच येणार आहे म्हणजे एफ एक्स ऍट झिरो झिरो काय आलेलं आहे आपल्याकडे झिरो एफ वाय ऍट झिरो झिरो पण काय आलेलं आहे झिरो आलेलं आहे म्हणजे एफ एक्स ऍट झिरो झिरो आणि एफ वाय ऍट झिरो झिरो ला काय व्हॅल्यू भेटलेली आपल्याला झिरो भेटली म्हणजे जी लास्टची जी कंडिशन होते ती काय होते आपली सॅटिस्फाय होते ओके एफ एक्स ऍट झिरो झिरो इज इक्वल्स टू झिरो एफ वाय ऍट झिरो झिरो इज इक्वल्स टू झिरो बट झिरो झिरो ला फंक्शन एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेतय का झिरो झिरो ला फंक्शन एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेतय का एफ ऑफ झिरो झिरो काय आपल्याकडे एक्स एन वाय झिरो असेल त्यावेळी काय घेणार आहे व्हॅल्यू वन घेणार आहे बट ही एक्स्ट्रीमम व्हॅल्यू आहे का नाही आहे ना कारण की एफ ऑफ वन टू काय व्हॅल्यू देणार आपल्याला टू देईल थ्री देईल कारण की सी ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो ना म्हणजे यावेळी ती एक्स्ट्रीमम व्हॅल्यू घेत नाहीये पुन्हा एकदा सांगतो फंक्शन या टाईपचं गिवन होतं आता एफ एक्स झिरो झिरो आणि एफ वाय ऍट एफ वाय झिरो झिरोला फंक्शन काय घेतंय व्हॅल्यू झिरो घेतंय कारण की पार्शल डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो वनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे झिरो असणार आहे बट झिरो झिरोला फंक्शन हे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू घेत नाहीये कारण की फंक्शन इथे काय वन व्हॅल्यू आहे पण एक्स्ट्रीम केव्हा असेल ज्यावेळी वनपेक्षा या सीच्या सगळ्या व्हॅल्यू लेस असतील पण आहेत का नाही सी तर काहीही घेऊ शकतो मायनस नंबर पण घेऊ शकतो पॉझिटिव्ह नंबर पण घेऊ शकतो ना म्हणजे निगेटिव्ह नंबर पण असू शकतं किंवा पॉझिटिव्ह नंबर पण असू शकतं येते लक्षात म्हणजे सी एकतर मायनस हंड्रेड पण असू शकतं किंवा हंड्रेड पण असू शकतं बट हा वन कुठे यांच्यामध्ये ना म्हणजे एकतर हंड्रेड पण नाही मायनस हंड्रेड पण नाही म्हणजे त्यांच्यामध्ये कुठतरी म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यू घेतय का एकतर मॅक्झिमम पण घेत नाहीये आणि मिनिमम पण घेत नाहीये म्हणजे काय आपलं कॉन्वर्स पार्ट काय होत नाहीये आपला होल्ड होत नाही सेकंड एक्झाम्पल बघा मग दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू मॉड एक्स प्लस मॉड वाय
हैज एन एक्सट्रीम वैल्यू एट जीरो. बघा एफ ऑफ जीरो जीरो ला फंक्शन काय वैल्यू घेणार आहे, जीरो घेणार आहे. ही काय एक्सट्रीम वैल्यू का, कारण की ही मिनिमम वैल्यू असेल ना, मिनिमम वैल्यू असणार आहे. तुम्ही इथे ए आणि बी च्या जागी कोणताही नंबर पुट करा. समजा एफ ऑफ तुम्ही मायनस टू थ्री घेतला तर काय, मायनस टू प्लस थ्री, मायनस थ्रीचा मॉड काय, मायनस टूचा मॉड टू प्लस थ्री, किती होऊन जाते फाईव्ह. म्हणजे ही मिनिमम व्हॅल्यू असणार, याच्यापेक्षा लेस व्हॅल्यू भेटणार का ए आणि बी कोणतेही घ्या तुम्ही दोघं, कारण की इथे काय मॉड लावलेला आहे. ओके, मॉड लावल्यामुळे कोणताही निगेटिव्ह नंबर असेल तो काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह होऊन जातील. दोघांना मॉड लावलेला आहे म्हणजे दोघं मायनस नंबर घेतले किंवा प्लस घेतले तरी ते काय होऊन जाणार आहे, दोघं प्लस होऊन जाणार. नंतर त्या दोघांची ऍडिशन होणार आहे, म्हणजे कमीत कमी ह्या दोघांची सम किती असणार आहे, झिरो असणार आहे. मॅक्झिमम किती असणार आहे, ए आणि बी चे व्हॅल्यू तुम्ही चेंज करा. टेन टेन घ्या, टेन प्लस टेन किती होऊन जाईल, ट्वेंटी होऊन जाईल. हंड्रेड घ्या, हंड्रेड. सो मॅक्झिमम कितीही व्हॅल्यू ते काय करू शकतात, घेऊ शकतात. बट मिनिमम काय असणार आहे, झिरो व्हॅल्यू असणार आहे. बट एफ एक्स आणि एफ वाय एक्झिस्ट होत नाही, कारण की मॉड एक्स हे एक्झिस्ट होतो का, मॉड एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो का, नाही. मॉड वायचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो का, नाही. हे आपण ट्वेल्थला बघितलंय का एक्झिस्ट होत नव्हतं. लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह मॅच होत नव्हते त्या केसमध्ये. एकदा मायनस वन येत होता, एकदा प्लस वन येत होता. आठवत आहे ना, या पद्धतीने मायनस एक्स किंवा एक्स, इफ एक्स इज लेस दॅन झिरो, एक्स इज ग्रेटर दॅन झिरो, मग डेफिनेशन नुसार मॉड एक्स अपॉन एक्स यायचा. एकदा मायनस एक्स अपॉन एक्स आणि एकदा काय, एक्स अपॉन एक्स. सो मायनस वन आणि वन, लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल्स टू राईट हँड लिमिट. त्यामुळे हे फंक्शन काय होत नव्हतं, डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेबल नाहीये. म्हणून मॉड एक्स अँड म्हणजे लास्ट कंडिशन तुमची होल्ड होते का, नाही. म्हणजे एफ एक्स आणि एफ वाय हे दोघे एक्झिस्ट होत आहे का, डज नॉट एक्झिस्ट होत आहे ना, म्हणजे एक्झिस्ट नाही होते झिरो झिरोला. बट झिरो झिरोला ते काय देत आहे, एक्स्ट्रीमम व्हॅल्यू देत आहे. आलं लक्षात, म्हणजे हा काय झाला आपला कॉन्वर्स पार्ट. म्हणजे काही एक्झाम्पलमध्ये एक्झिस्ट होतोय, काहींमध्ये एक कॉन्वर्स होल्ड नाही होते. म्हणजे या केसमध्ये आपण एफ एन ओन लिपचा युज करू शकतो का, नाही. नाऊ नेक्स्ट इज क्रिटिकल पॉइंट अँड सॅडल पॉइंट. ओके, सॅडल पॉइंट अँड क्रिटिकल पॉइंट. सो फर्स्ट डिपेंड क्रिटिकल पॉइंट, ए पॉइंट ए बी ऍट विच एफ एक्स इज इक्वल्स टू झिरो अँड एफ वाय इज इक्वल्स टू झिरो इज कॉल्ड क्रिटिकल पॉइंट ऑर स्टेशनरी पॉइंट. डेफिनेशन खूपच इम्पॉर्टंट, हे चॅप्टर तर खूपच इझी, आउट ऑफ स्कोरिंग तुम्ही इझिली घेऊ शकता. फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करा, समजून घ्या. पुन्हा पुन्हा सांगतोय मी. ओके, सो क्रिटिकल पॉइंट, ए पॉइंट ए बी ऍट विच एफ एक्स इज इक्वल्स टू झिरो अँड एफ वाय इज इक्वल्स टू झिरो इज कॉल्ड ए क्रिटिकल पॉइंट ऑर ए स्टेशनरी पॉइंट. म्हणजे समजा एखादं फंक्शन आहे तुमच्याकडे, एक्स स्क्वेअर मायनस वन, सॉरी एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन इज इक्वल्स टू झिरो. ओके, सो याचे मला क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करायचे. तो क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट कसं करू शकतो, सगळ्यात आधी एफ एक्स घेईल मी. एफ एक्स काय लिहायचा, टू एक्स मायनस वन. सो याला इक्वल्स टू काय मानायचं, झिरो मानायचं. पुन्हा काय गेली, एफ वाय इज इक्वल्स टू झिरो. मग एफ वाय काय लिहायचा, डायरेक्टली झिरो. म्हणजे एक पॉइंट काय, झिरो भेटून जाईल. यावरनं काय होऊन जाईल, टू एक्स इज इक्वल्स टू वन, एक्स इज इक्वल्स टू वन बाय टू, आणि यावरनं वाय इज इक्वल्स टू काय भेटलाय, झिरो. सो क्रिटिकल पॉइंट कोणता झालाय, वन बाय टू आणि झिरो. ही कसली व्हॅल्यू देणार आहे, एक्स कॉर्डिनेट. हा कसला व्हॅल्यू देणार, वाय कॉर्डिनेटसाठी. ओके, याच्यावरनं एक्सच्या व्हॅल्यू भेटतील, याच्यावरनं काय भेटणार आहे, वायच्या व्हॅल्यूज भेटणार आहे आपल्याला. सो त्या दोघं काय करायच्या, एकत्र करायचा. हा काय झाला, त्याचा क्रिटिकल पॉइंट. ओके, कारण की एक्सची व्हॅल्यू तुम्ही पुट करा, ओके. सो नाउ नेक्स्ट इज सॅडल पॉइंट, अ क्रिटिकल पॉइंट ऍट विच. आता क्रिटिकल पॉइंट ऑर स्टेशनरी पॉइंट बघितले, ज्यावेळी फंक्शन काय घेणार आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो. बघा, एखादं फंक्शन असेल एफ ऑफ एक्स वाय, ओके,
म्हणजे एक्सचे पण टर्म असणार आहे, वायचे पण टर्म असणार. त्यांचा एफ एक्स घ्यायचा तो इक्वल्स टू झिरो घ्यायचा, एफ वाय घ्यायचा इज इक्वल्स टू झिरो घ्यायचा. म्हणजे इथे एक्सच्या व्हॅल्यू काहीतरी भेटणार आहे ए बी, इथे वायच्या व्हॅल्यू काहीतरी भेटणार आहे सी डी, आणि या दोघांच्या कंबाईन काय येतील मग ए सी, ए डी, बी सी आणि बी डी, हे काय होऊन जातील मग आपले क्रिटिकल पॉइंट. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इझिली ते लक्षात येईलच. ए क्रिटिकल पॉइंट ऍट विच एफ ऑफ एक्स वाय हॅज नो एक्स्ट्रीमम, म्हणजे क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट केले, ठीक आहे, चारही पॉइंट फाइंड आउट केले, मग यांच्यापैकी काय असणार आहे, काही पॉइंट काय देणार आहे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू देतील, काही काय देणार आहेत मिनिमम व्हॅल्यू देणार आहे, आणि काय काय देतील मॅक्झिमम पण नाही देणार मिनिमम पण नाही देणार, हे काय देतील मग त्यांच्या मधली काहीतरी व्हॅल्यू देतील. ओके, मग हे काय झाले, सगळे काय आहेत आपले क्रिटिकल पॉइंट आहेत, आले लक्षात, हे सगळे काय आहेत आपले क्रिटिकल पॉइंट आहेत. बट काही पॉइंट आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू देतील, काही क्रिटिकल पॉइंट मिनिमम व्हॅल्यू देतील, बट काय काय देतील मॅक्झिमम पण नाही देणार मिनिमम पण नाही देणार, मग ते पॉइंट, त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, आपण सॅडल पॉइंट. येते लक्षात, पॉइंट तीन टाईपचे असतात, एक काय असणारे मॅक्झिमम व्हॅल्यू देणारे, एक काय असणारे मिनिमम व्हॅल्यू देणारे, आणि जे मधली व्हॅल्यू देतात त्यांना काय म्हणणारे आपण सॅडल पॉइंट, क्रिटिकल पॉइंट. मग क्रिटिकल पॉइंट मधनच आपण सिलेक्ट करणार आहोत ना कोणते सॅडल पॉइंट, हे कोणते होते आपले क्रिटिकल पॉइंट होते. यांच्यापैकी जे मॅक्झिमम पण नाही देत मिनिमम पण नाही देत ते काय असणार आपले सॅडल पॉइंट असणार आहेत. नोट बघा, मग एव्हरी पॉइंट ऑफ एक्स्ट्रीमम इज अ स्टेशनरी पॉइंट. म्हणजे बघा, जे मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू देणार आहे ते सगळे काय असणार आहेत स्टेशनरी पॉइंट असणार आहेत. बघ, बट जे स्टेशनरी पॉइंट असतील ते सगळे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू देतील का, नाही, कारण की त्यातले काही काय असणारे सॅडल पॉइंट असणार आहेत. पुन्हा एकदा नोट समजून घ्या. बघा, स्टेशनरी पॉइंट आहेत आपल्याकडे किती, एक पेअर आहे ए बी आणि सी डी ई एफ. बघा काय म्हटले, एव्हरी पॉइंट ऑफ एक्स्ट्रीमम, म्हणजे जे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू देणार आहेत ना आपले, हे काय असणार आहेत, सगळे स्टेशनरी पॉइंट असणार आहेत. ओके, हे सगळे काय असणार आहेत, म्हणजे ज्या पॉइंटला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू भेटणार आहे ते सगळे काय असणार आहे तुमचे या पॉइंट मधनच येणार आहे. बट हे जे पॉइंट असणार आहेत हे सगळे तुम्हाला एक्स्ट्रीमम देणार आहेत का, नाही, कारण की काही काय असणार आहेत सॅडल पॉइंट असणार आहे, ते मॅक्झिमम पण व्हॅल्यू देणार नाही मिनिमम पण देणार नाही, मग ते एक्स्ट्रीमम व्हॅल्यू देणार आहेत का आपल्याला, नाही. म्हणून काय म्हटले, एव्हरी पॉइंट ऑफ एक्स्ट्रीमम इज अ स्टेशनरी पॉइंट, म्हणजे जे पण पॉइंट एक्स्ट्रीमम देणार आहे ते स्टेशनरी असणार आहे. बट प्रत्येक स्टेशनरी पॉइंट हा एक्स्ट्रीमम देणार आहे का, नाही, कारण की काही पॉइंट काय देणार आहेत आपल्याला सॅडल पॉइंट पण देणार आहेत. ओके, एव्हरी स्टेशनरी पॉइंट मे नॉट बी अ पॉइंट ऑफ एक्स्ट्रीमम, दिस इज अवर फर्स्ट नोट. नाउ सेकंड नोट इज, ए स्टेशनरी पॉइंट दस मे बी आयदर ए पॉइंट ऑफ मॅक्झिमम. मग बघा, स्टेशनरी पॉइंटचे तीन टाइम, स्टेशनरी पॉइंट आपल्याला कोणकोणती व्हॅल्यू देणार आहे, स्टेशनरी पॉइंट दस मे बी आयदर ए पॉइंट ऑफ मॅक्झिमम, एकतर तो मॅक्झिमम व्हॅल्यू देईल किंवा मिनिमम व्हॅल्यू देईल, किंवा ते पॉइंट काय असतील सॅडल पॉइंट. म्हणून आयदर ए पॉइंट ऑफ मॅक्झिमम ऑर ए पॉइंट ऑफ मिनिमम ऑर ए पॉइंट ऑफ सॅडल पॉइंट. आलं इथपर्यंत लक्षात? या लेक्चरमध्ये इथपर्यंतच बघू आणि त्यानंतर एक इम्पॉर्टंट थेरम बघू आणि एक्झाम्पलकडे येऊया आपण. दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.